सदा सौभाग्यवती। अरे काय चाललंय का साला, शूटिंगचा सेट आहे का भूत बंगला? एक पिशवी अचानक दिसायला लागते आणि मग अचानक नाहीशी होते, अरे काय चाललंय काय? अगो भाई हो, हे काय आता नवीन? हे भंडारी काय झालं, एवढी चिडचिड का करतोय? अरे सेट वरच्या एका साध्या वस्तूची सुद्धा तुम्हाला जबाबदारी घेता येत नाही काय? सगळं मी शिकवायचं तुम्हाला आता। ती पिशवी कोणी पाहिली इथे? पिशवी कोणी पाहिली इथे? अरे बोला ना, विचारतायत ना सर? नाही बघ, ती पिशवी तुझ्याकडे दिल्यानंतर कोणी इथे पाहिलेली नाहीये, मग ती तुझ्याकडून कुठे गायब झाली? सर मी ती माझ्या इस्त्रीच्या टेबलवर अडकून ठेवली होती। अरे पण मग तिकडून कुठे गेली? एक एक मिनिट भंडारी, पिशवी तिथेच होती ना, मग तू तेव्हा कुठे गेला होतास? मी पण तिथेच होतो सर। अरे मग तू तिथेच होतास, मग पिशवी का हवेत विरून गेली का काय बोलतेस, कळते का तुला? माहित नाही सर। ए भंडारी, ये अरे मी जेव्हा तिथे आलो तेव्हा तिकडे तू नव्हता। मॅडम मी सेटवर बोलवलं होतं ना सर, म्हणून मी पटकन आलो। अरे मग असं बोल ना, तोंड दिलं ना तुला? बर पुढे, लक्ष्मी मॅडमनी बोलवलं, मग कशासाठी बोलवलं होत? रश्मी मॅडमनी बोलवलं होत, ती नवी होती म्हणून। आणि मग तू रूम सताड उघडी ठेवून निघून गेलास, आणि मग ती पिशवी टेबलावर ना उतरली, आणि मग हळूहळू चालत 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 बाहेर निघून गेली, बरोबर? नाही सर, सुरेखा त्यावेळी तिथे होती। तू तिथे काय करत? सर ते मी इथेच येत होते, पण हा भेटला तेवढ्यात आणि मग बोलला की पिन हवी आहे मॅडम ना, मग तेच सांगायला गेले तिकडे। आपण भेटलो ना तिकडे सर। अरे मग या सगळ्यामधून ती पिशवी गेली कुठे? अरे काय चाललंय काय? सेटवरून एक वस्तू गायब होते आणि कोणाला त्याचा पत्ता लागत नाही, आता मला सगळी काय सीआयडीची टीम इकडे बोलावी लागणार आहे का? अरे माझ्या सेटवरनं आजपर्यंत एक कधी सोयी इकडची तिकडे गेली नाही, आणि आज सकाळपासून एक पिशवी काय फिरते, कशा करता, कुठलं फिरते? भंडारी मी सांगू, ही पिशवी ज्याची होती ना त्याने ती सुमडीत परत घेतली, दुसरं काय नाही। एक्झॅक्टली, मला हेच वाटतंय सर, उगाच चर्चा नको म्हणून हळूच त्याने परत नेली असे। कधी कधी आणि का? अरे सोपं आहे भंडारी, ज्याची पिशवी होती त्याला ती हवी होती म्हणून त्याने ती परत घेतली, किंवा नंतर चर्चा नको, चार शिव्या खायला नको म्हणून घेतली। अरे पण याच्यामध्ये लपवण्यासारखं काय आहे? काय होत असं त्याच्यामध्ये? अरे फक्त कपडेच होते ना, मग मग ज्याची पिशवी असेल त्याने येऊन सांगावं ना इकडे की ती माझी पिशवी होती, चुकून मॅमच्या रूम मध्ये गेली म्हणून, आता मी ती परत घेतली, बस दॅट्स ऑल, खतम। हे मला सांगा, खरंच कोणी टाइमपास म्हणून नाही ना करत आहे? विराज मला आता पटायला लागले, टाइमपास म्हणून करतो फक्त मजा म्हणून, असं काही नाही। एक मिनिट, सगळे नीट आहे का? हे जर कोणी मुद्दाम करत असेल ना तर मी आज आता इथे हे सगळं युनिट बदलून टाकेन, सगळी माणसं बदलून टाकेन, एंटायर युनिट। मी काय करेन, जत्रा लावलेली नाही आहे, कळलं काय? शूटिंग इट्स अ सिरियस बिझनेस। आणि जर का कोणी हा मूर्खपणा मुद्दाम करत असेल ना तर एक लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे, खरंच गाठ माझ्याशी आहे, इंडस्ट्रीमध्ये उभा ना करू देणार तर मी। भंडारी माझा एक, तू छडा लाव। सगळ्यात आधी मला सिक्युरिटी आणि माझ्या या दोन दिव्य असिस्टंटशी बोलावं लागणार आहे। काय रे माझ्या बायकोच्या भावा, तुला देवाने काय नुसतं दात दिले, डोळे पण दिलेत ना डोळे, मग आता वापर कसा करायचा माहिती नाही तुला? अरे कुठे लक्ष कुठे असत तुझं? एक साधी पिशवी तुला लक्ष ना ठेवतात, आपण इकडे तिकडे फिरत असतो गडगडासारखा, दात काढा तिकडे तिकडे हसत असतात, कळत नाही पिशवी कुठे ठेवली ती, नाही माहिती कुठे ठेवली ती। काम चुकार एक जात सगळे, फक्त सगळ्यांना एकेकांना बघतोच मी आता, बघतोच।
शायला आजचा दिवसच खराब आहे. एक तर त्या सकाळपासून त्या पिशवीने वात आणलाय, एक शॉट नीट झाला नाही आणि आज बॅलेटेड आहे. बॅकअप कर, बॅकअप कर. नाही सर तसं नाही, मी जनरल म्हणा. नाही नाही नाही, मी तुझ्याकरता म्हणून म्हणत नाहीये, पण एकूणच जो काय नॉनसेन्स आला ना त्याचा छडा मला आज लावायचा तिकडे. सकाळपासून काय ऐकतो इकडे तर काय पिशवी पिशवी जे काय चाललंय ना तपाशा, आधी मेकअप रूम मध्ये सगळा वेळ गेला, नंतर सेट वरती वेळ घालावा, इथे काय टाइमपास करायला जमलो तो आपण सगळे इकडे. अरे माझा एक एक तास किती लाखात असतो हे कळण्याची लायकी सुद्धा नाही इकडे कोणाची. शूट होणार नाही पण एक सांगतो, थिएटरनं कोणी सुद्धा हळणार ना इकडून. ही पिशवी सापडेपर्यंत या सेट वरून कोणी सुद्धा हळणार नाही, माइंड वेल. सिक्युरिटी नाव बट जा सिक्युरिटीला बोलाव जा. शेवटचा शब्द आहे सौंदर्यवान देखणा. मी चार अक्षरी आहे. मी पक्या नाही रूपवान. आता याच्यावर काय मिक्सर मिळणार ना? एक नंबर. काय काकांनी कोडवड आहे ना 10 मिनिटात सोडवला. कोडवड शब्द कोड कोडवड म्हणे सोपं असत रे ते. ए काय कॅट आहे कॅट धाव मांडू काहीतरी काय मग निघायचं आता. काय लहान पोरासारखा चुळबुळ करतोय पक्या. काका आता थोड्या वेळाने अंधार पण पडायला लागेल. मग काय घाबरतोस की काय अंधाराला? नाही नाही अंधाराला नाही घाबरत, मावशीला घाबरतो. म्हणजे ती माझी पण धरपकड करेल आणि तुम्हाला पण. तसंच तर प्रकाश वाघ म्हंटल तरी खातो आणि वाघोबा म्हंटल तरी खातो. आणि तिने वैभवला आताच मेसेज पाठवलाय हो ना ग? हो. तो येईलच आता इतक्यात. तो आला की त्याला भेटूया 5 मिनिट. मी जरा बोलतो त्याच्याशी आणि मग निघूया लगेच. हा चल. मम्मी. बोला. काय जेवायला काय? नेहमीच. मी बाहेर जातो यार. मग जा जा जा. तूही जा बाहेर, सगळे जा. मी बसते घरात एकटी भूतासारखी, कारण घर माझ्या एकटीच आहे ना. तुमच्या सगळ्यांसाठी धर्मशाळाच आहे. हॅलो 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 चिल, काय झालंय? काय नाही. डायड कुठे? नाहीयेत. आज कुठे गेलेत? लक्ष्मीकडे गेलेत तिच्या बरोबर. ताईकडे? ते घराचं झालं म्हणजे तिच्या. तेच बघायला गेलेत. ते बघायला गेलेत? ते काय करणार आहेत बघून? काही नाही, घरात पाय टिकवायचा नाही रे, दुसरं काय. हो पण ताईकडेच गेलेत तर एव्हाना यायला पाहिजेत ना, अजून आलेले नाहीत. काय सँडी मला काय माहिती, माझ्याशी कोणी धड बोलत का? बर तू फोन केलास का? लावला लक्ष्मीच्या फोनवर. एका शब्दात उत्तर दिलं त्यांनी मला. ऍड पण ना. काही नाही रे, इतका उशीर झाला ना म्हणजे वैभवरांना भेटूनच येणार ते. त्यांनाच भेटायला गेलेत ते, मला काही कळत नाही का. चल तू आवर आता, जेवायला घेते मी. सर एक सांगू का तुम्हाला? मलाही वाटतंय हा खूप मोठा इश्यू होतोय, तरी तुम्हाला तपासायचं असेल तर मी फक्त मोबाईल आणि माझ्या गाडीची चावी एवढंच घेऊन येतो. मी जाऊ शकतो? सर या. थँक्यू सर. अरे ये ये बस बस, तुझीच वाट बघत होतो.
ए भंडारी, अरे काय काय प्रकार आहे? बघ ना, अरे अति होत आहे हे सगळं. जास्त झालंय ऑलरेडी. तुम्हाला जाऊस होती ना ती पिशवी कोणाची बघण्याची, तेच करतोय मी. अरे आम्ही गंमत करत होतो. पण मी गंमत करत नाहीये. मी गंमत करत नाहीये. माझ्या सेट वरती हे असं संशयाचं वातावरण मला चालणारच नाही ना. सोक्षमोक्ष लावणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे आता पुन्हा कोणाची हिंमतच होणार नाही असं काही करण्याची. अरे मिकी, पण लोकांना काय वाटेल तुझ्या सेट वरती असं चेकिंग चालत? अड्ड्यात गेले लोक, मला नाही घेणं देणं कोणाशी. बरोबर आहे, काय बोलायचं ते. सुरेखा, पिशवी कुठे ठेवली आहेस? नाही, सेफ आहे. पण कुठे ठेवली आहेस? एके सरांकडे. काय? तुझं काही डोकं फिरलंय का? सरांच्या बास्केट मध्ये ठेवली. तिथे का ठेवलीस? असं काय करता? भंडारी सर एके सरांची बास्केट कशाला तपासते? तुमची बॅग तिथेच सेफ आहे का माझं? अग, पण ती पिशवी त्या बास्केट मध्ये त्यांना दिसली तर गोंधळ होईल सगळं. नाही बघणार, मी आपल्या बाजूला ठेवून दिली पिशवी, नाही करणार कोणाला. नका टेन्शन घेतो. हाय हाय, काय चाललंय? काही नाही, मी पाहते काय चाललंय. अच्छा हा, चेकिंग. पण तू का नर्वस दिसतेस अशी? हा, अर्थात ते घाबरल्यासारखे एक्सप्रेशन कायमच असतात तुझ्या चेहऱ्यावर. नाही, असं काही नाही. स्टाईल डेव्हलप केली आहेस स्वतःची अशी घाबरल्यासारखी, म्हणजे असं आपण घाबरल्यासारखं दिसलं की मग सगळे आपल्याला मदत करतील. सिंपथी काय काय गुलू गुलू काय चालले होते गप्पा? नाही काय नाही, ते उद्या सकाळी कधी यायचं काय तेच आम्ही बोलत होतो. अच्छा, म्हणजे उद्या सकाळी किती वाजता यायचं हा कॉल टाइम मॅडम तुला सांगतात? हो नाही ना. अच्छा हा, नाही मी बघितलं तर असं कपड्यावर हात मारून घेतला. म्हणतं काय झालं? कपाळावर हात? नाही, मी नाही मारला. काय नाही, मी इकडनं बघितलं ना. नाही काय? हो का, असेल विसरले असेल. हा, विसर भोळेपणा वाढत चाललाय हल्ली. तसे लक्ष्मी खूप लवकर विसरतेस ना तू. नाही ते ना, हेअरस्टाईल उद्या जरा वेगळी करायची म्हणत होतो, तर मग मॅडमच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे, माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे, तेच. हो जरा असं माझ्या मनात बऱ्याच वेगळ्या गोष्टी आल्या म्हणजे. पण त्याच्यासाठी इकडनं बाहेर पडायला हवं ना, कारण ते आपले प्रोड्युसर आहेत ना भंडारी साहेब, ते पिशवी सापडल्याशिवाय कोणाला इकडनं जाऊ देणार नाही. मी बघितलं म्हटलं तुम्ही गप्पा मारताय, गुलू गुलू बोलताय, तर कदाचित पिशवी सापडली काय वगैरे चर्चा करताय का? पण नाही,
कोणास ठाऊ की पुरुषांचे कपडे असलेली पिशवी कुठे हरवली ते? देवालाच माहिती असेल किंवा महिला. चला रश्मीताई उठा सर निघूया. चल भंडारी झालं ना चेकिंग सगळ्यांचं. एक मिनिट साहेब का सामान चेक हो? नाही सर. नाही वा देखे चेकिंग करा आणि मग जा. हा काय म्हणाला? काय म्हणाला? बाकी सगळे जण ते करतात ना ते तू कर आणि जा असं म्हणालो. भंडारी तू तू माझ सामान माझी बास्केट चेक करणार. हे बघ एक खरं तर मला असं वाटलं होतं की तू आपणून मला सांगशील की घे माझं सामान चेक कर म्हणून. पण तेवढी ग्रेस नाही ना तुझ्याकडे. माझं बास्केट चेक कर ना. तू कर ना. नाही भंडारी तू माझा इन्सल्ट करतोयस कळते का तुला? तो करून घेऊ नकोस ना. तू तुझं सामान ते माझ्याकडे मी चेक करतो ना आणि मग तू जा. ए भंडारी ए तुझा शो आहे ना सौभाग्यवती त्याचा हिरो आहे मी. माझी बास्केट चेक करणार? हे बघ या लाईनीमध्ये जेवढे सगळे उभे होते ना ते माझ्या शोचे कोणी ना कोणीतरी आहेतच. त्याने मुकाट्याने आपलं सामान चेक करू दिलं. तुला काय प्रॉब्लेम आहे? रूल इज रूल. रूल सगळ्यांसाठी नियम सगळ्यांसाठी. एका फडतूस पिशवीसाठी तू माझी बास्केट चेक करणार? ती फडतूस पिशवी महत्वाची तू केलीस. अदरवाईज मला त्या पिशवीबद्दल काय माहिती सुद्धा नव्हतं. तूच म्हणालास ना किती महत्वाची खूप म्हणून. तुझं ऐकलं मी आणि आता सगळं करतो तसं. कर चेकिंग कर आणि जा. मी लक्षात ठेवी ना भंडारी. That's right. हे गरजेचंच आहे. भंडारी तुझं ना डोकं गेलंय. खरंच तो डोकं गेलंय म्हणून तू माझी बास्केट चेक करायचं विचारतोय. एके मी युनिटचं सामान चेक करतोय. युनिटच्या माणसांचं चेकिंग करतोय. तू युनिटचाच एक भाग आहे म्हणून तुझं चेकिंग सुद्धा करतोय. अरे हो पण ह्यांच्यात आणि माझ्यात काही फरक आहे का? नाही जरा सुद्धा नाही. म्हणजे आहे असं तू समजतोय. हा माझा अपमान आहे. तू अपमान का वाटून घेतोयस? तू तुझं सामान चेक कर आणि जा ना. अरे पण मला काय करायचं ती घाणेरडी पिशवी घेऊन? मला का माहित. अरे मी बऱ्याच महिन्यात तिला भेटलो नव्हतो म्हणून हिला भेटायला आलो होतो. दुसरं काही नव्हतं माझं काम. हा 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 मग काय झालं माहितीये का? तुझी जागा चुकली आणि वेळ सुद्धा चुकली. मी काय करणार? हे जरा अति होते ना तुझं भंडारी. कळलं ना? एके आतापर्यंत तू सगळं अति करत आलेलं आहे. हा आपल्या डोक्याच्या मापाची टोपी आपण घालावी. माप जर चुकलं ना तर टोपी अशी डोळ्यावरती येते आणि मग समोरचं काही दिसत नाही. करेक्ट मापाची टोपी घालत जायची पुढे. मिकी ए मिकी नको ना इशू करू. रूल इज रूल. रूल इज रूल. मिकी खूप उशीर झालाय ऑलरेडी. त्याला सांगा ना. बर एके चल जाऊ दे तो ऐकायचा नाही. चल मी दाखवू बास्केट याला सगळ्यांसमोर. जाऊ दे ना एके. सगळेजण खोळंबलेत आहे तो ऐकणार आहे का? जाऊ दे ना. चेक करायचं ना.
कर चेक. याच्यात माझे डाएटचे डबे असतात. घे बघ. राहू दे राहू दे. मला माहिती आहे तुझं डायटिंग असतात त्या डबे असतात. असू दे ना. बास्केट राहू दे. नाहीतर का तू मला चेक करणार आहेस? मी तर तू कर ना. ये इकडे पुढे ये कर. ये हे घे 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 माना घे. मी लक्षात ठेवीन भंडारी. धन्यवाद. अडीच या निघा या बॅकांड जाऊ दे.